नागरिक समस्या के समाधान के लिए पूरी तरह तैयार है। किसी भी समय किसी भी माध्यम से समस्याएं पहुंचाने की अपील जिलाधिकारी आर विमला ने की। उन्होंने स्वयं सहायता व महिला कट निर्मिति से विकास पर जोर देने का विश्वास व्यक्त किया। कोविड नियंत्रण के लिए प्रशासन तैयार है। यदि आइसोलेशन के लिए आवश्यक की सुविधा नहीं होने पर एक से अन्य लोगों में संक्रमण की संभावना बढ़ जाती है। इस हालत में संदिग्धों को घर में न रहते हुए अस्पताल में जाना चाहिए। मेडिकल में 200 बेड तथा मेयो में एक वार्ड पेडियाट्रिक कोविड केयर सेंटर के लिए तैयार किया गया है। फिलहाल शहरी भाग में ही बाल कोविड केंद्र की समीक्षा की गई है। ग्रामीण भागों में कोरोना केंद्र CSR फंड से तैयार किए जाने की जानकारी दी। उन्होंने कहा कि कोरोना से बचाव के लिए नागरिकों को फिजिकल डिस्टेंसिंग का पालन और सैनिटाइजर व मास्क का उपयोग बेहद जरूरी है। इस बार पर्याप्त बारिश नहीं होने से डेंगू के मरीज बढ़े हैं। बचाव के लिए आवश्यक उपाय किए जाने चाहिए। डायरिया पर नियंत्रण के लिए कार्यक्रम तैयार किया गया है। आशा वर्कर के माध्यम से ORS के पैकेट वितरित करने के साथ ही जन जागृति की जा रही है। साथ ही विविध बीमारियों पर बालकों के टीकाकरण मुहिम चलाई जा रही है। यह पहला ही टीकाकरण है। महिला सशक्तिकरण के लिए इसके लिए इससे पहले भी कार्य किया है। जिला बचत गट स्वयं सहायता गट व महिलाओं के उत्थान व विकास पर केंद्रित रहेगा। चर्चा सुरूच आहे थर्ड वेव संदर्भात आणि एका मनामध्ये धास्ती असतेस, कारण प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये कोणी फ्रेंड असेल किंवा कोणी असेल ते सगळ्यांना काही ना काही अशा प्रकारे त्यांना कोणीतरी दगावलेलं आहे किंवा खूप आजारी झालेलं आहे, त्यामुळे मनामध्ये भीती आहे की थर्ड फेज कसं राहणार आहे, थर्ड वेव कसं राहणार आहे। आणि ह्या दृष्टिकोनातनं मला असं वाटतं की खूप महत्त्व आहे की फक्त शासनच काम करू शकत नाही पुढे। जसं मी 2-3 ठिकाणी व्हिजिटला गेले होते मागच्या आल्यावरच, सॅटर्डेला आय वेंट अप टू कळमनेश्वर आणि आज मी हॉस्पिटल्सला गेले होते टू चेक जे काही इक्विपमेंट्स येत आहेत त्यांना। तर लोकांमध्ये एक तर सोशल डिस्टन्सिंग ठेवलं जात नाही आहे, म्हणजे हे जाणीवपूर्वक असेल किंवा माहिती नसेल किंवा अशी सिच्युएशन असेल की ते ठेवू शकत नाही। म्हणजे 2-3 कॉम्बिनेशन याच्यामध्ये असतात की आपण आता फॉर एक्झाम्पल वेन वी ट्रॅव्हल ऑल्सो आपल्याला एवढी गाई गर्दी असते की आपण एकमेकांच्या जवळ येतो। आता आजसुद्धा तुम्ही बऱ्यापैकी एकमेकांच्या जवळ बसलेला आहे, इट शुड बी लिटल मोर डिस्टन्स। सो हे सोशल डिस्टन्स मेंटेन करणं आय फील इज व्हेरी इम्पॉर्टंट। आपण कॅज्युअली घेतो, दुसरी गोष्ट आपण खूप कॅज्युअली घेतो की मास्क आपण योग्य प्रकारे लावत नाही। अनेकदा आपल्याला वाटतं की हे काय होणार आहे मास्कने, तर ते मास्क लावणं खूप महत्त्वाचं आहे मला वाटतं कंटिन्युअसली। अँड यू शूड ऑलवेज एन्श्युअर दॅट प्रत्येकजण जे आहे हे मास्क लावलेलं असेल। सो दॅट इज वन पॉईंट। थर्ड पॉईंट जो आहे आपलं हात धुणे वगैरे, ते जे आता लोकांमध्ये ती जाणीव जागृती झालेलीच आहे, सॅनिटायझेशन यू फाइंड दॅट पीपल आर डुईंग। बट सगळ्यात जे आय फील दॅट पीपल आजकाल होम आयसोलेशन्स जे आहे, पीपल फील दॅट इवन प्रॉब्ली गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स रेकमेंड किंवा लोकं घरामध्ये राहण्या म्हणजे राहण्याला प्रिफर करतात इन्स्टेड ऑफ गेटिंग टू इन्स्टिट्यूशनल हॉस्पिटलायझेशन, बिकॉज त्यांच्या मनामध्ये आहे की साहजिकच आहे की गव्हर्नमेंट हॉस्पिटल असो किंवा इतर हॉस्पिटल असो, इतर हॉस्पिटलमध्ये खर्च करायला लागतं आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल जेव्हामध्ये आपण राहतो तो एवढं ते याचं कम्फर्टेबल नसेल। यू नो यू फील दॅट जे कम्फर्ट आम्हाला घरामध्ये मिळणार आहे ते कदाचित हॉस्पिटलमध्ये मिळणार आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।